जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनल वर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिश मीडियमचे जेवढेही अभियोग्यता धारक आहेत, ज्यांनी की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेतलेली आहे, त्या सर्वांचं कट ऑफ लावण्याचा हा छोटेखानी आपण प्रयत्न करत आहोत। त्याकरिता नेमकं तुम्ही लोकांनी काय करायचं आहे, जेणेकरून अगदी सोप्या मार्गाने आपण इंग्लिश मीडियमच्या अभियोग्यता धारकांचा कट ऑफ काढू शकतो, त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आता जे आहे जवळजवळ 6 महिन्यांचा कालावधी लोटून गेलेला आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होऊन आणि बाकीची जी काही प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये निकाल असेल किंवा इतर जे संच मान्यतेचं काम आहे ते। आता सर्वांचं लक्ष या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनवरती लागून राहिलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गटागटांमध्ये, प्रत्येक मीडियममध्ये किंवा ना आपण जे काही शिक्षक भरतीच्या रस्त्यामधले जे 1 ते 12 हे जे वर्ग आपण गृहित धरतो त्याचे जे टप्पे आहेत, प्राथमिक 1 ते 5, उच्च प्राथमिक 6 ते 8, माध्यमिक 9वी 10वी आणि उच्च माध्यमिक 11वी 12वी, तर या प्रत्येक गटागटामध्ये जे आहे कट ऑफ किती लागणार आहे याचं ढोबळ मानाने एक अंदाज वर्तवला जात आहे। अजून एकूण जागा जरी माहिती नसलं तरी देखील या ठिकाणी बऱ्याच गटांमध्ये अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी जी आहे या ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे। आता एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो, याच्या पूर्वी आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पोल घेतले होते, गुगल फॉर्म देखील भरून घेतला होता। परंतु एक गोष्ट जी आहे या ठिकाणी मी प्रकाशाने सांगू इच्छितो, परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगू इच्छितो की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही प्रचंड असल्या कारणाने सर्व विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्ट करणं अतिशय कठीण काम होऊन बसलेलं आहे, त्यामुळे मराठी माध्यमाचा डेटा संपूर्णतः मिळत नसल्या कारणाने आपण त्या मीडियमला या ठिकाणी सध्या तरी टार्गेट केलेलं आहे की ज्या मीडियमचे विद्यार्थी कमी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण मोर दॅन 75% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो। त्याच टप्प्यामधला जो पहिला टप्पा होता तो म्हणजे उर्दू माध्यमाचा, कारण महाराष्ट्रामध्ये उर्दू माध्यमाचे 2500 विद्यार्थी असे आहेत की जे TET किंवा CET पात्र आहेत, म्हणून त्यांचा कट ऑफ आपण या ठिकाणी लावलेला आहे। जवळजवळ आपण 95% उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्ट केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे उर्दू मीडियमचं कट ऑफ रेडी आहे। त्यानंतर 2 नंबरचा जो काही मीडियम आहे तो इंग्लिश मीडियम आहे, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अतिशय तुलनेनं कमी आहे, त्यामुळे आपण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे इंग्लिश मीडियमच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं, परंतु इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे आपण प्रत्येक माध्यमासाठी काम करतोय, म्हणून त्यांनी वारंवार रिक्वेस्ट केलेली आहे की सर इंग्लिशचे देखील विद्यार्थी कमी असल्या कारणाने आमचा देखील कट ऑफचा अंदाज घेण्यासाठी गुगल फॉर्म आपण निश्चितपणाने भरून घ्यावा, जेणेकरून आपल्याला जरी ऍक्च्युअल ऍक्युरेट जरी मेरिट नाही कळालं तरी देखील बऱ्यापैकी मेरिटच्या जवळ आपण पोहोचू शकतो, आणि जेणेकरून आपल्याला एक ढोबळ मानाने अंदाज येऊ शकतो की इंग्लिशचे किती विद्यार्थी आहे, ऍव्हरेज त्यांचा स्कोर किती आहे, TET चा पेपर ते पात्र आहेत का, पहिला पेपर आहे का, दुसरा पेपर आहे, वगैरे वगैरे गोष्टी। म्हणून मी निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इंग्लिश माध्यमाचा कट ऑफ डिसाईड करण्यासाठी आपण एक गुगल फॉर्म भरून घेणार आहोत। त्यासाठी जेवढे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत जे इंग्लिश माध्यमाचे आहेत त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करायचे आहे, कारण टेलिग्राम चॅनलला आपण हा जो गुगल फॉर्म आहे त्याची लिंक दिलेली आहे, तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही जर टेलिग्रामचं ऍप्लिकेशन वापरत असाल तर टेलिग्रामवरती अशा प्रकारे सर्च करा मराठीमधून शिक्षक भरती, इंग्लिशमध्ये डॅश मारा आणि रहमान पठाण हे इंग्लिशमध्ये नाव टाईप करा, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल। या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे एक लिंक आहे, या लिंकवर क्लिक केलं की ती लिंक तुम्हाला जी आहे गुगल क्रोमला घेऊन जाईल। गुगल क्रोमला घेऊन गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येईल, हे तुम्ही लॅपटॉपला फिलअप करू शकता किंवा मोबाईलवरही सहजपणाने फिलअप करू शकता, फार जास्त फापट पसार आपण विचारलेला नाही। ज्या महत्त्वाच्या ॲक्च्युअल गोष्ट आहे ज्याच्यावरून कट ऑफ या ठिकाणी डिसाईड होऊ शकतं तेवढ्या गोष्टी आपण विचारलेल्या आहेत, त्यामध्ये तुमचं गुगल क्रोमला जो तुमचा जीमेल आयडी आहे तो लागून लॉग इन असणे आवश्यक आहे, तेवढं करा। त्यानंतर इथे जो प्रश्न आहे पहिला, नेम ॲज पर टेट फॉर्म, टेट फॉर्म तुम्ही ज्या नावानं दिलेला भरला होता तो नाव इथे पूर्ण टाका।
त्यानंतर तुमचा जो टेटचा स्कोर आहे तो टेटचा स्कोर टाका, त्यानंतर इथे कॅटेगरी आहे, कॅटेगरी चूज करायची असेल तर ही विंडो ओपन करा, या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी आपण या ठिकाणी मेन्शन करून दिलेली आहे, मग SBC असेल, NTC, DB, VJA, ST, पेसा, ST, SC, OBC, EWS, जनरल, सर्वच कॅटेगरीला आपण या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. त्यानंतर आपण हॉरिझॉन्टल कॅटेगरी देखील या ठिकाणी दिलेली आहे. तुमची एकदा कॅटेगरी टाकली की महिला असेल तर महिला, अंशकालीन, एक्स सर्व्हिसमन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, हँडिकॅप, ऑर्फन किंवा स्पोर्ट्स पर्सन, यापैकी जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी इन्क्लूड करू शकता. त्यानंतर TET किंवा CET याचा पेपर तुम्ही कोणता पात्र आहे, तर पेपर 1 असेल तर पेपर 1, पेपर 2 असेल त्यामध्ये सोशल स्टडीज असेल तर यावर क्लिक करा, पेपर 2 मॅथ्स सायन्सवर असेल तर यावर क्लिक करा. जर तुमचे दोन्ही पेपर क्लिअर असेल तर बोथ पेपर सोशल स्टडीजवर क्लिक करा किंवा बोथ पेपर मॅथ्स सायन्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट मेन्शन करायला विसरू नका, कारण आपल्या लक्षात येऊन जाओ की कोणत्या जिल्ह्यामधून इंग्लिश मिडियमचे आपले जे उमेदवार आहेत ते जास्तीत जास्त या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर तुमचं जे एज्युकेशन आहे, तुम्ही DED असाल, BED असाल किंवा तुम्ही DED BED दोन्ही असाल तर बोथवर या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. एवढा सुटसुटीत फॉर्म आहे, एवढी माहिती तुम्ही जर का भरून टाकली की या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून द्यायचा आहे. सबमिट केल्यानंतर त्याचा जो काही फॉर्म आहे तो फिलअप झालेला असणार आहे. एका उमेदवाराने एकच फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. जस्ट मी लिंक टाकलेली आहे म्हणून आपल्यासमोर अशा प्रकारे जे आहे बरीचशी माहिती या ठिकाणी येताना दिसत आहे. हे संपूर्ण आकडे मी तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये देईल. आपण जवळजवळ जे आहे 3 ते 4 दिवस सर्वांची वेट करूया. सर्व अभियोग्यता धारकांपर्यंत ही जी लिंक आहे आपण आपल्यापर्यंत पोहोचवा. जी टेलिग्रामला जी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही आपल्या इंग्लिश मिडियमचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्रामचा ग्रुप असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना हे भरायला सांगा जेणेकरून ॲक्च्युअल डेटा आपल्यापर्यंत येण्यासाठी जे आहे कमीत कमी कालावधी लागेल आणि जेणेकरून आपल्याला एक ढोबळ मानाने का होत नाही परंतु बऱ्यापैकी जो कट ऑफ आहे तो लक्षात येऊन जाणार आहे. बाकी राहिली गोष्ट मराठी माध्यमाची, तर मराठी माध्यमाचा कट ऑफ आपण ऑलरेडी दिलेला आहे. जो गुगल फॉर्म जेवढेही भरून घेतले होते तेवढे सगळेच्या सगळे गुगल फॉर्मची जी काही PDF आहे आपण सॉर्ट आउट करून देऊन टाकलेली आहे. त्याच्यानंतर मराठी माध्यमाचं आपण घेणार नाही. एक लिंक आपण भरून घेतली होती ज्याची आपण PDF सॉर्ट आउट करणं बाकी होतं, त्यासाठी देखील मी निश्चितपणाने प्रयत्न करेल की त्या लिंकमध्ये जर का जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांनी माहिती फिलअप केली असेल तरच आपण त्याला पब्लिश करू, अन्यथा आपण जे आहे इथून स्किप करणार आहे. कट ऑफ खऱ्या अर्थाने ॲक्युरेट कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही परंतु तरी देखील आपण फक्त एक प्रयत्न करतो आहोत की ढोबळ मानाने एक कट ऑफच्या जवळजवळ आपण जायला पाहिजे किंवा किती एकूण किती विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इंग्लिश माध्यमाचे असू शकतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. बाकी जे काही तुमचे सजेशन्स असतील ते निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी निश्चितपणाने त्या सजेशन्सवरती पर्याय शोधण्याचा, त्यांना उत्तर देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेल. बाकी हे जे एनी चान्सवाले जे प्रश्न आहेत ते अजिबात विचारू नका, कारण सध्या एनी चान्सवाले प्रश्नांना आपण कुठेही थारा देत नाहीये. फक्त आपलं टार्गेट एवढं आहे की जसे उर्दू माध्यमाचे लिमिटेड विद्यार्थी होते त्या बेसिसवर इंग्लिश मिडियमचे लिमिटेड विद्यार्थी आहेत त्यांचा आकडा किती आहे आणि पहिली ते आठवीसाठी किती विद्यार्थी पात्र आहे आणि त्याच्या वरच्या वर्गासाठी किती विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा ॲक्च्युअल आकडा मिळवण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे.